सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा पडदम वाजत असून सर्व पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही लोकसभा निवडणुकीची जोरदार प्रचाराला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता सध्या कोल्हापुरात सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचीच. छत्रपती शाहू महाराजांची जेव्हापासून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून शाहू प्रेमींनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काल शिवाजी महाराज स्टेडियम येथील छत्रपती शाहू महाराजांच्या निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी प्रचाराची सुरुवात सुद्धा झाली. युवराज संभाजीराजेंचा जवळजवळ 3 तालुक्याचा गाव टू गाव दौरा आता पूर्ण होत आले आणि प्रचारामध्ये आम्ही आता अलीकडे पुढं गेलेलो. महायुतीमध्ये उमेदवार कोणाला मिळणार ही शंका आहे आणि जे महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं, परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते, म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते जनता त्यांच्या पाठीमध्ये कशी राहणार, ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही, जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडतात. आणि पण महाविकास आघाडीचे उमेदवार इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवतील अशी आम्हाला खात्री.